विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मध्ये लिहिलंय आपण रिपीटर्स म्हणून रिपीटर मुलांसाठीच मेनली मी बोलणार आहे पण व्हिडिओ हा सगळ्यांसाठीच आहे लक्षात येईल काय व्हायला लागलंय सांगतो वर्षभर ह्या मुलांनी एक्स्ट्रा अभ्यास केलाय बरं का एक वर्ष एक्स्ट्रा केलाय त्यांचा अभ्यास झालाय म्हणून निवांत राहणं गरजेचं आहे का बिलकुल नाही आहे माझ्याकडे स्टुडंट आहे बरं का त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केलाय त्याचं सध्या निवांत चाललंय एक दोन दिवस ऑब्झर्व केलं त्याचं मी पण आता ह्या व्हिडिओ करायच्या चांगल्याच भाषेत त्याला खडसावून सांगितलंय मी की अभ्यासाला चोवीस तास दिसला पाहिजे म्हणून चोवीस तास म्हणलं रे मी रेस्ट गेला वेळ देणार की मी का असं बोललो मी का मी थोडस स्ट्रिक्ट झालो कारण काय वाटतंय बऱ्याच मुलांना आता झालंय आता बास रिलॅक्स नाही एक्झाम होईपर्यंत कोणी रिलॅक्स असणार नाही लक्षात घ्या आपल्याला जीव तोडून अभ्यास आहे जे झालंय ते परत 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 रिवाईज करायचंय किती अभ्यास केला तो कमी पडतो सीईटी साठी हे लक्षात घ्या ओके okay, मग मी तुम्हाला सांगू का मोबाईल टाइमपास बिलकुल अलाउड नाही थोडस मी इंस्टाग्राम रील्स वगैरे किंवा ते युट्यूब शॉर्ट्स जायचंच नाही तिकडं तो फार भयानक प्रकार आहे लक्षात घ्या सिरियसली भयानक प्रकार आहे आपण म्हणतो एक दोन रील्स होत नाही अर्धा पाऊन तास कुठं जात ते कळत नाही त्यामुळे त्या गोष्टी टाळा बळानो आपण आपल्या आयुष्यातलं एक बहुमूल्य वर्ष रिपीट करण्यासाठी दिलंय रिस्क घेतली होती आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रूलची रिस्क होती डिलीट सिलेबस करावा लागला ती एक रिस्कच होती लक्षात घ्या तेवढे सगळे रिस्क घेऊन तुम्ही अभ्यास केलाय मग मला एवढा आनंद होतोय सांगायला की माझ्याकडे एक स्टुडंट आहे फक्त तीन पर्सेंटाईल पर्सेंटेज सिंबॉल काढतो पण पर्सेंटाईल आहे समजा आणि मला गॅरंटी आहे की तो स्टुडंट नाईन्टी फाईव्ह कडे जाणारच आहे गेल्या वर्षी पण मॅडम हे होता बारा पर्सेंट वरून तो नाईन्टी सेवन पर्सेंट टाईलकडे गेला होता यावर्षी माझ्याकडे एवढे स्टुडंट आहेत ना सगळं सांगतो इतके स्टुडंट आहेत ना सगळे रिपीट करणारे म्हणूया आपण ते सगळे नाईन्टी फाईव्ह प्लस कडे जाणार आहेत माझी इच्छा सगळ्यांनी जावं पण एका दुसरा स्टुडंट असतो ना मन नाराज करतो म्हणूया आपण सांगू का तुम्हाला मी आई वडिलांच्या फार अपेक्षा रे आपल्याकडून कशासाठी आहेत हा, हा तुम्ही पैसे कमवून त्यांचं त्यांचं लाईफ चेंज करणार आहे का नाही आहे संपलंय बऱ्याच पालकांचं आयुष्य म्हणूया आपण चाळीस पन्नास वर्ष वय झालंय पालकांचं काय राहिलंय सांगा बघू आता आयुष्यातले जे तरुण आहेत तरुणपणाची जी वर्ष होती तुमच्या तुमच्या शिक्षणासाठी तुमच्यासाठीच त्यांनी गावात लक्षात घ्या मग या स्टेजला ते जे अपेक्षा करतात ना की चांगला रिझल्ट यावा हे कशासाठी पुन्हा तुमच्यासाठी तुम्हालाच तुमच्या आयुष्यात पुढे उपयोगी ठरणार आहे काल एक पालक आले होते खूप छान त्यांचं डिस्कशन माझं झालं त्यांचं पुन्हा तेच रे की काय करतोय आपण हे कळत नाहीये सध्या मुलांना समजत नाहीये थोडस तुम्हाला सांगू का तुम्ही खरोखर विचार करा मी कितीतरी वेळा तुम्हाला मी सांगितलंय की ऍक्च्युली बर का कितीतरी वेळा मी तुम्हाला सांगितलं की गरजेचं काय आहे स्वतःसाठी अभ्यास करा हा समजून घ्या पालक म्हणत असतील त्यांची मेथड एखाद वेळ चुकीची असेल पण ठीक आहे फोर्स करत असतील तुम्हाला पण त्याचा मेन हेतू त्यांचा तोच असतो एक वर्ष आपण रिपीट केले ना आता ओके मग आता वेळ आलेली आहे ना मला पण असा रिझल्ट तुमच्याकडून हवाय सुद्धा वेळ वाया घालू नका आता म्या जेव्हा ऑफलाईनला मुलं आहेत ना त्यांना मी फटकेस देतो ओके okay, जरा फोर्सफुली खूप चिडतो त्यांच्यावर रागावतो नंतर सांगतो त्यांना की मी असं करणार आहे जाणून बुजून करणार आहे पुढचे पंधरा दिवस तुमच्या सीईटीचा नंबर तो पण हो मी तुम्हाला त्रास देणार आहे मग ओरडणार आहे रस्त्यावर कुठे दिसला मुल ना मुलगा बोलताना तिथे जागेवर त्याला मी बोलतो दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये फोटकच खातो तो म्हणून आपण पण हे मी जाणून बुजून थोडस मनाविरुद्ध करत असतो लक्षात घ्या माझ्या मुलांना पण ते कळाले ओके त्यामुळे मी किती त्यांना ओरडलं मारलं तर मला सोडून जात नाहीये कोण प्रेम आहेच माझ्याकडे पण ऑनलाईनच्या मुलांचं काय घरी येऊन कधी मारू तुम्हाला ओके कधी काय बोलू तुम्हाला पण मारणे हा उपाय नाहीये ओरडणे हा उपाय नाहीये हा व्हिडिओ करण्यामागचं कारणच ते बस आता नाही नीट ची एक्झाम नाही आपली सीईटीची चार चार वेळा रिपीट करायला मी नीटची मुलं बघितले चार चार वेळा रिपीट करतात काय गरज आहे एक तर ड्रॉप घेणं चुकीचं दिसून आहे रेग्युलर मुलांना मी सजेस्ट करतोय ओके आपल्या राहुल सरांचं ठीक आहे आर जी चॅनल वरती ड्रॉप घेणं हे योग्य डिसिजन नाही हा एक व्हिडिओ आहे तो बघा बघा तुमच्या लक्षात येईल की खूप अडचणी असतात मानसिक त्रास खूप होतो लोक त्रास देतात आपल्याला खूप मग का ड्रॉप घेतला होईल तेवढे मार्क होते खूप त्रास आहे सोपं नाही येते एवढं करून तुम्ही अभ्यास केलाय मग हा क्षण वाया घालवू नका मोबाईल बाजूला ठेवा डिस्ट्रॅक्शन कुठलाच नको आहे मन लावून अभ्यास करा मी एकदा बोललोय स्वतःच्या नोट्स व्यवस्थित ठेवा तरी रिवाईज करा ठीक आहे मग छोटासा तीन चार मिनिटाचा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे मी आता काय तुम्हाला सांगितलं की थोडी पालकांची मानसिकता समजावून सांगितली प्रत्येक पालकाला वाटतं ना की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय तो स्टेबल व्हायला पाहिजे मग त्यासाठी अभ्यास केला पाहिजे पालकांना माहिती आहे ओके त्यांचं लाईफ त्यांनी पूर्णपणे तुम्हाला समर्पित केलंय आता तुमची वेळ आलेली आहे चांगला रिझल्ट मिळून दाखवायचे चांगला रिझल्ट की चांगलं कॉलेज चांगले मित्र पुन्हा चांगलं लाईफ असं बदलणार आहे तुमचं हे लक्षात घ्या ओके मग चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट धन्यवाद